आता थोडे स्नॅक्सची स्क्रीन दिसते तिकडे. हो दिसतो. ओके व्हेरी गुड. सो आता आपण लास्ट टाइम इंटेरियर मध्ये टेबल आणि चेअरचं डिझाईन पाहिलं होतं. हे अगदी बेसिक होतं, हे आपल्याला काही गोष्टी समजण्यासाठी होतं. त्यातला ब्रिज कसा वापरायचा हे मी सांगितलं होतं. महत्त्वाचं आहे एडिट पॉली आणि ब्रिज, हे दोन वापरले होते. आज आपण थोडंसं त्याच्यामध्ये डिटेल्स पाहणार आहोत. सो हे डिटेल्स कसे काम करतात ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. सुरुवातीला आपण एक टेबलचा वेगळा टाईप पाहणार आहोत. आपण रेग्युलर टाईप्समध्ये पाहिलं होतं, आज थोडंसं वेगळ्या टाईप्समध्ये बघतो. एक सिलेंडर घेतो या ठिकाणी. ओके, F4 प्रेस केलं ना, F4 ने काय होतं एजेस येतात, याच्यावर असे एजेस दिसतात. ओके, या एजेस मात्र इथे कॅप सेगमेंट्स आहे, या इन्क्रीज केलं तर इकडेही एजेस येतात. आणि ह्या ज्या साईड्स आहेत त्या साईड्स इथून इन्क्रीज करू शकतो आपण. अशा 20 घेतो आणि हाईट सेगमेंट्स म्हणजे हे म्हणजे कुठले हे हाईट सेगमेंट्स आहेत इकडचे. ओके, अशा प्रकारे मी आता ह्याला काय करतो बघ. हा जो टेबल आहे त्या ठिकाणी एक स्केल ऑप्शन आहे. स्केल ऑप्शन घेतला आणि इझिली फक्त एकाच ऍक्सिस वरती अशा प्रकारे मी याला स्ट्रेच केलं. अशा प्रकारे मीटिंग टेबल तयार झालं. या ठिकाणी त्याची हाईट किंवा थिकनेस जास्त असेल तर व्हर्टिकल ऍक्सिस वरती याला आपण अशा प्रकारे कमी करू शकतो. तर हा मीटिंग टेबल किंवा ऑफिस टेबल या ठिकाणी तयार झाला. आता याला सपोर्ट कसं द्यायचा? सिम्पली याला इकडे एडिट पॉली मध्ये जायचं. इथे टाइप जर केलं ना ईडी, ऑटोमॅटिकली खाली लिस्ट मध्ये एडिट पॉली हायलाइट होतो. आणि इथे पॉलीगॉन घ्यायचा, कंट्रोल प्रेस करून ठेवायचं आणि एक एक पॉलीगॉन सिलेक्ट करायचं. ओके, सिलेक्शन टूल ने करायचं. ओके, आता हे परफेक्ट झालं आहे का सिलेक्शन पाहायचं, कुठे एक्स्ट्राच सिलेक्ट झालेलं नाही आहे ना. ओके, ते चेक करून घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर इकडे बिवेल ऑप्शन आहे आपल्याला. बिवेलने काय होतं, अशा प्रकारे एक्सट्रूड होतं. या प्रकारे या दोन व्हॅल्यूज मी इन्क्रीज करतो. हे झालं की पुढे ऍड बनायचं. इथे ऍड वर क्लिक केलं की इथे मात्र याचा फेस थोडासा असा असा करून घ्यायचा. पुन्हा ऍड करायचं, इथे थोडं इन्क्रीज करायचं. आता पुन्हा ऍड करायचं, इन्क्रीज करून अशा प्रकारे करून घ्यायचं आणि ओके करायचं. हे झाल्यानंतर आता हा अशा प्रकारे दिसेल. याला पुन्हा एकदा बिवेल करून घेऊ शकतो आपण आणि हे अशा प्रकारे व्हॅल्यूज चेंज करून घ्यायच्या. दोन्ही व्हॅल्यू थोडस इन्क्रीज केलं म्हणजे त्याला थिकनेस दिसेल. हे काम झालं की इकडे एडिट पॉली मधून पॉलीगॉन ऑफ करून टाकायचं. ओके, सो आता इथे आपल्याला एक ऑफिस टेबल किंवा मीटिंग टेबल मिळालेलं आहे. आपण याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट शिकणार होत आज, थोडीशी नवीन. हा जो टेबल आहे, ओके ठीक आहे, वेगळा टेबल वरती ट्राय करू. ठीक आहे, यालाच सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. याला मी सिलेक्ट केलं, इकडे जायचं आणि टी प्रेस करायचं. इथे तुम्हाला टर्बो स्मूथ दिसेल. हा जो टर्बो स्मूथ आहे ना, त्याला क्लिक केलं ना की हा स्मूथ होतो टेबल. अशा प्रकारे स्मूथनेस येते, अशा प्रकारे याला स्मूथनेस येते. टेबलला स्मूथ केलेला आहे आपण. या ठिकाणी त्याचं जे स्ट्रक्चर आहे, एज स्ट्रक्चर हे पूर्ण चेंज होतं.
अशा प्रकारे स्मूथनेस येते. टर्बो स्मूथ मध्ये या ठिकाणी इटरेशन्स आहेत, इटरेशन 2 किंवा 3 असे वाढू शकतो आपण. जेवढे वाढवू तेवढे कम्प्युटर तुमची मेमरी जास्त यूज करणार आणि कम्प्युटर स्लो होणार, त्यामुळे आपण 3 पुढे काही जाणार नाही. अशा प्रकारे स्मूथ होतो म्हणजेच काय, त्याच्यामध्ये तेवढे एजेस ऍड होतात, तेवढे पॉलिगॉन्स ऍड होतात, त्यालाच आपण स्मूथनेस म्हणतो. सो हा सर आपला ऑफिस टेबल, याला पुढे आपल्याला मटेरियल्स वगैरे आपल्याला करायला शिकायचं आहे. ते कुठे शिकणार आहोत आपण? सो हा झाला आपला टेबल. असे वेगळ्या प्रकारचे टेबल्स आपण ड्रॉ करू शकतो. रेग्युलर सर्क्युलर टेबल्स सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. इकडे रेस्टॉरंट टेबल्स जे असतात ते मी एक शॉर्ट मध्ये करून दाखवतो. इथे या प्रकारे ओके, इकडे आपण जरा वेगवेगळ्या लेग्सचं डिझाईन आपल्याला हवं तसं आपण घेऊ शकतो. आता ते आपण पाहणार आहोत की वेगळ्या डिझाईनचे लेग कसे ड्रॉ करायचे इथे. ओके, टेबलचे लेग आपल्याला पाहिजे, थोडस ऍडव्हान्स आहे पार्ट पण समजून जाईल. ओके, जिथपर्यंत काही शंका नसावी. हा बोल. स्क्रीन स्टॉप झालेली आहे. सॉरी सॉरी, काय म्हणते? लॅपटॉपची स्क्रीन स्टॉप झालेली आहे. आता दिसत नाहीये म्हणजे फक्त आधीच पहिला टेबल दिसत आहे, आता दिसत नाहीये काही. नाही आता मी फक्त एक सेकंड, आता काही स्क्रीन स्टॉप झाले का? ओके वन सेकंड. आता बघ, आता दिसते. ओके, मी फक्त सर्कल घेतलाय, सॉरी सिलेंडर घेतलाय. आता काय करायचं आपल्याला, ह्याला वेगळ्या प्रकारचे लेग्स अप्लाय करायचे. आता आपण एक बेसिक टेबल घेतला होता. ओके, आता हे कशा तरी शिकतोय आपण? इंटिरियरचे ऑब्जेक्ट्स तर आपल्याला बनवावे लागतातच, कारण आपण ऍज अ इंजिनियर जरी असतो तरी आपण याच्यात जास्त लक्ष देत नाही, परंतु ह्याचा आपल्याला उपयोग कुठे ना कुठे होतो पुढे, त्यामुळे आपण हे शिकतोय. परंतु एक लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला जेवढा अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स तयार करता येतील तेवढा आपला स्किल डेव्हलप होणार आहे आणि आपल्याला कमांड चांगले येणार आहेत, म्हणून मी हे सगळं घेतो. ठीक आहे, नाहीतर बिल्डिंग्स आपण डायरेक्टली एका दिवसातही पाहू शकतो, परंतु त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या डिटेलिंग्सच्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो, म्हणून आपण हे पाहतोय. आता एक डिझायनर लेग्स कसे ड्रॉ करायचे ना हे आपण पाहणार आहे. बरं का, एक सिंपल मी काय करतो, इथे ना पर्स्पेक्टिव्ह म्हटलंय, इथे ना फ्रंट व्ह्यू मध्ये जायचं. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे असं दिसेल डिझाईन. ओके, एक टेबल आपल्या इकडे आणि इकडे घेतलेलं सिलेंडर साईड व्ह्यू मधून दिसतंय. ओके, इथे मी काय करतो, शेप ऑप्शन आहे इकडे कमांड पॅनल मध्ये, इथे लाईन ऑप्शन आहे, लाईन घेतोय मी आणि आपण अशा प्रकारचे ड्रॉ करून घेऊ शकतो. एक सेकंड, याला जर समजा एखादा पॉइंट चुकला, मी असे चुकीचे पॉइंट घेतले, बॅकस्पेस ने कट करायचं आणि आपल्याला जर हा पॉइंट असा कॉर्नर येतो ना स्मूथ पाहिजे असेल तर काय करायचं, क्लिक करून असं. वन सेकंड, एक सेकंड, आपण लाईन घेतले. ओके, या ठिकाणी नर्व्स कर्व ऑप्शन आहे, तो घेऊयात आपण. ह्याच्यामध्ये पॉइंट कर आणि असं प्रेस करून ड्रॅग करायचं. ओके, डायरेक्ट क्लिक केलं तर असं असं येतच आहे, काही इश्यूज नाही. ओके, क्लिक केलं फायनल झालं की एस्केप की करून प्रेस करून कॅन्सल करायचं याला. ओके, अशा प्रकारे एक आपण ड्रॉ केलेला आहे इकडे शेप. या ठिकाणी पॉइंट कर्व मधून घेत येतं, लाईन्स मधून पण चालतं,
परंतु आता नर कोड सोपा आहे, डायरेक्ट क्लिक करत गेले की कर्व येत जातात, असे कॉर्नर येत नाही. ओके, सो अशा प्रकारे आपण हे करू शकतो. आता काय करायचं, इकडे फ्रंट व्ह्यू मध्ये जायचं पुन्हा आणि पर्स्पेक्टिव्ह. ओके, आता पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू मध्ये आल्यानंतर मला अशा प्रकारचं एक या ठिकाणी काहीतरी डिझाईन मिळालं. ओके, एक कमांड आहे याच्यासाठी, इकडे जायचं. हे ओपन होतं बरं का, इकडे लेफ्ट साईडचं पॅनल ओपन झालं ना. हो, ओपन कशामुळे झालं आहे, याला सिलेक्ट केलं म्हणून. ओके, त्याच्याकडे जायची गरज नाही आपल्याला. इथे कमांड पॅनलमध्ये जायचं आणि एस डब्ल्यू प्रेस करायचं. इथे स्वीप कमांड येते, हे स्वीप कमांड अप्लाय झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इथे डिझाईन मिळतं. पहा, ते बार म्हणायचं, आपले जसे रिक्वायरमेंट आहेत बार, किंवा आपण या ठिकाणी पाईप घेऊ शकतो याप्रमाणे. याप्रमाणे हे करता येतं, ठीक आहे. आता हे स्वीप कमांड इथून आपण जो आपल्याला ऑब्जेक्ट हवा तो घेतला. ओके, फायनल झालं. आता आता काय करायचं, त्याला मूव करून घ्यायचं. स्केल कमांड घेऊन स्केल कमी करून घ्यायचं याचा. आणि अशा प्रकारे आपण याला अप्लाय करू शकतो. हे पहा, सो अशा प्रकारे हा या ठिकाणी झालेला आहे. ओके, आता एक लेग तयार झाला आहे, आपल्याला अजून दोन तीन चार अशी करता येतात त्याच्यामध्ये. ते कसे करायचे आता ते आपल्याला पाहायचं, ठीक आहे. इथपर्यंत काही शंका नसेल बरोबर, काही शंका असेल तर विचार. समजलं. ओके, ठीक आहे. थोडस मी नंतर अपलोड केल्यावर तुला पुन्हा एकदा पाहायला मिळेल, पण सध्या एक समजून घे की काय कन्सेप्ट आहे, मग तुला नंतर रिवाईज करता येईल पुन्हा, ठीक आहे. आता इथे रोटेट आहे बरोबर, रोटेट मी घेतला ना, तर इथे काय होतं माहितीये, याचा या ठिकाणी ना सेंटर म्हणजे रोटेट, ज्यावेळेस मी असं क्लिक करून रोटेट करेन तो जागेवर रोटेट होतो. ओके, कंट्रोल झेड करतोय मी, हा कंट्रोल झेड करून पुन्हा जागेवर आणलं त्याला. पण रोटेट करताना मला ह्याच्या अराउंड पाहिजे ना, मग मी त्यासाठी काय करणार. ओके, इथे एक ऑप्शन आहे, यूज पिवोट पॉइंट सेंटर. वेगवेगळे ऑप्शन असतात असे. ओके, तिसरा ऑप्शन घेतला मी आता, सेंटर कुठे आलाय बघ, इथे आलाय सेंटर. आता इथे काय आला माहितीये, कारण त्या ठिकाणी ना मेन आपला ऑब्जेक्ट ड्रॉ, पूर्वीचा टेबल ड्रॉ केला होता ना, तिथे आलाय ते, ठीक आहे. सो त्याच्याकडे जायची गरज नाही आपल्याला. पुन्हा मी याला आहे असं करून घेतो, सेंटरला घेतो, ठीक आहे. ह्याला ना आता सेंटर जो आहे ना, या सेंटरच्या अराउंड आपल्याला रोटेट करायचे. काय होणार आहे माहितीये, मी जर ह्याला डायरेक्टली कॉपी करून घेतला तर इथे सेट करायला मला थोडासा प्रॉब्लेम येईल, म्हणून याला एक्झॅक्ट सेंटर भोवती मला त्याला अराउंड, सेंटरच्या अराउंड याला रोटेट करायचा. मग मी काय करणार आहे, इथे ऑप्शन आहे बघ कमांड पॅनलमध्ये, हायरार्की, एडिट वर्किंग पिवोटवर क्लिक करायचं. हा जो वर्किंग पिवट इकडे आलाय ना, याला मूव करून घ्यायचं इथे सेंटरला. ओके, तर ऍक्च्युली अॅनिमेशनची कन्सेप्ट आहे, परंतु आपल्याला कधीही युजफुल होते, एवढं डीप मध्ये शक्यतो इंजिनिअरिंगचं कोणी जात नाही, कारण हे थोडंसं त्यांना बोरिंग वाटतं.
मुलांना, ते मोस्टली बिल्डिंगवर डिझाईनिंगवर लक्ष देतात. परंतु ह्या कन्सेप्टचा फायदा पुढे होतो, लँडस्केप डिझाईन्सला होतो आपल्याला, बरोबर आहे. लँडस्केपमध्ये जर गार्डनमध्ये एखाद्या ट्रीचा आपल्याला डिझाईन बनवायचा असेल, बऱ्याच ठिकाणी ट्रीज दाखवायचे असतील, तर सर्क्युलर शेपमध्ये आपण ड्रॉ करू शकतो. ओके, हे झालं की याला ओके करून घ्यायचं. बघ आता याचं सेंटरला आलंय, बरोबर आहे. आता मी काय करेन, मी जर याला रोटेट केलं तर ह्या याच्यावरच रोटेट होतोय तो, बरोबर आहे. ओके, मी कंट्रोल झेड करतो. आता काय करायचं, शिफ्ट प्रेस करून ठेवायचा. ओके, जसं कॉपी करतो आपण त्याप्रमाणे, आणि अशा प्रकारे याला रोटेट करायचं आणि सोडून द्यायचं क्लिक करून. ओके, शिफ्ट रोटेट कसं पकडून मूव करायचं, सोडून द्यायचं त्याला. पुढे इन्स्टंट आणि कॉपी म्हटलं, किती इन्स्टंट हवेत आपल्याला, एक किंवा दोन? तीन, चार, पाच. ओके, आता इथे पाहायचं, खाली इन्स्टंट आले असतील बा, आलेत. ओके, जे आपण सिलेक्ट करू त्याप्रमाणेच येणार आहेत ते, थोडं अट्रॅक्टिव्ह दिसते आता हे. ओके, सो अशा प्रकारे आपण याचे टेबल्स डिझाईन्स तयार करू शकतो. जसे आपली रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण तीन घेतले तर तीन आले असते. ओके, आता त्याला कंट्रोल झेड करतो पुन्हा मी, पुन्हा एकदा ट्राय करून पाहू आपण. ओके, आता एकच आहे आपल्याकडे, याचा मी पिवट या ठिकाणी मूव्ह केला. ओके, जरी पिवटचा ओके ऑप्शन इथे नाही आला ना, तरी इकडे येतो. ओके, यूज वर्किंग एडिट पिवट सिलेक्ट करायचं, मूव्ह करायचं, पुन्हा एडिट पिवटवर क्लिक करून त्याला ऑफ करून टाकायचा, म्हणजे आपला सेट होतो तिथे, बरोबर आहे. जर जुनं व्हर्जन असेल तर त्याचा ओके ऑप्शन जो आहे तो इथे नाही येतो, इकडे येतो एडिट पिवटचा. इथे जसा ओके ऑप्शन येतो ना तसा. ओके, सो काही प्रॉब्लेम नाही, जसं एडिट पिवट. आता मी पुन्हा एकदा करून दाखवतो एडिट पिवटचं. ओके, कॅन्सल होतो. पहिले मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एडिट पिवट करतोय, इथे घेतो. सेंटरला नेला याला. आणि हे झालं, इथे ओके करू शकतो आपण, किंवा ह्याच्यावर क्लिक केलं आणि यूज वर्किंग पिवट म्हटलं तर चालेल. ओके, आता मी याला सिलेक्ट केला पुन्हा आणि शिफ्ट प्रेस करून ठेवलं आणि अशा प्रकारे रोटेट करतोय आणि शिफ्ट सोडून दिलं. इथे काय सांगते, किती कॉपीज हव्यात आपल्याला, तीन म्हटलं, तीन, दोन, एक कॉपी, दोन कॉपी, तीन कॉपी, अशा प्रकारे. हे पहा, एक, दोन, तीन आलं, बरोबर. पुन्हा एकदा ट्राय करू आपण, जास्त घेऊयात आता. अशा प्रकारे. ओके, आता एक लक्षात घ्या, किती रोटेट अँगल वर रोटेट करता तुम्ही त्यावर डिपेंड आहे. आता मी काय केलंय, हे पहा, अशा प्रकारे आहे. याला असं रोटेट करतोय किती ठीक, किती वेळा, एक, दोन, तीन, याप्रमाणे. ओके, तर चार झाले, म्हणजे पहिला एक आणि नंतरचे तीन कॉपी. अशा प्रकारे आपण याला रोटेट करू शकतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला याला ड्रॉ करता येतं. सो हा आपला इझी टेबल तयार झाला. कन्सेप्ट कळली आहे पिवटची? ओके, थोडं कॉम्प्लेक्स आहे ऍक्च्युली. हे आपण जनरली रेग्युलर सिलेबसला घेत नाही, परंतु थोडंसं अट्रॅक्टिव्ह जर डिझाईन आपल्याला करायचं असेल, हे फक्त आपल्या ह्याला होतं बरं का, सीटीपीला होतं. ऍक्च्युली नुसतं 3ds Max वगैरे कोणी शिकत असेल तर आपण एवढं कॉम्प्लेक्स त्याला सांगत नाही. कारण होतं काय की तो त्याच्या कॅपॅसिटीने शिकत असतो, असं होतं. आता सीटीपीचा स्टुडंट असेल तर तो थोडा हुशार असतो, त्यामुळे त्याला